महाराष्ट्र के सीएम उद्धव ठाकरे सीधे सरकार को सवालों पर ले रहे हैं। उद्धव का कहना है कि बीजेपी के लिए धरे ने दुनिया में देश को शर्मिंदा कर दिया है, तो बीजेपी पहले ही अपना रुख साफ करके नूपुर को सजा दे चुकी है। कभी ही शिवसेना प्रमुखांनी इस्लाम किंवा मुसलमानाचा मुसलमान म्हणून द्वेष करा, त्याला तोडा फोडा झोडा हे आपल्याला सांगितले कधी? सांगू शकत नाही, कारण शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर, जय छत्रपती शिवाजी महाराज, कुराण सापडल्यानंतर सुद्धा त्याचा मान ठेवत होते, ते संस्कार आमच्यावरती झालेले आहेत। आम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही। अनेकदा शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे की प्रत्येकाने आपला धर्म हा आपल्या घरात ठेवायचा, आणि घराबाहेर जेव्हा आपण पाऊल टाकतो तेव्हा हा देश हाच माझा धर्म हे समजून बाहेर पाऊल टाकायचं। पण आज एका भाजपच्या कोणत्या तरी प्रवक्त्याने त्या प्रेषिताचा अपमान केला, काय संबंध काय तुमचा, संबंध काय? आपल्या देवदेवतांचा अपमान कोणी करायचा नाही, तसंच त्यांच्याही करण्याची तुमची तुम्हाला काही गरज नाहीये। पण तो अपमान केल्यानंतर सगळे मिडल ईस्ट अरब देश एकत्र झाले आणि त्यांनी आपल्या देशाला गुडघ्यावरती आणलं। पण शेवटी माझ्या देशाचे पंतप्रधान आहेत, आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांचा फोटो कचरा कुंडीवरती लावला जातो आणि हे आम्ही नुसतं बघत बसायचं? कोणामुळे परिस्थिती आली? भारताने माफी मागायची, आपल्या हिंदुस्थानने माफी मागायची, काय देशाने काय केले?